हाय स्टूडेंट्स, आई एम शेखर मांडे। वेलकम वंस अगेन माय यूट्यूब चैनल। नाउ इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्न प्रैक्टिस सेट 3.4 ऑफ चैप्टर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑफ मैथ्स फर्स्ट ऑफ स्टैंडर्ड 10। नाउ इन प्रीवियस वीडियो वी हैड सीन टू फार्मूलाज, दैट इज टी एन मीन्स एंथ टर्म ऑफ एन ए पी एंड लास्ट वन एस एन। एस एन मीन्स सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एन ए पी। नाउ दिस इन दिस वीडियो और दिस प्रैक्टिस सेट 3.4 इज बेस्ड ऑन ऐप्लिकेशन ऑफ एन ए पी। एक ऐप्लिकेशन ऑफ एन ए पी वर है ऐरिथमेटिक प्रोग्रेशन से ऐप्लिकेशन्स अपने ये बे टी एन आस एन हेजे बाबी। अथवा जस्ट दीज आर वर्ड प्रॉब्लम्स, ये का वर्ड प्रॉब्लम्स है अपने का अपने मैथमेटिकल फॉर्म मधे कराएं अल्जेब्रिक वर्ड्सम का अपने अपने नंबर्समें आना से नंबर्सम अपने सॉल्व कराए। ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड टू सेव ₹10, ₹11 फर्स्ट डे ही सेव ₹10 ही हैड सेव अगेन ₹11 ऑन सेकंड डे ₹12 ऑन थर्ड डे इफ एंड सो ऑन। इफ सी डिसाइड्स टू सेव लाइक दिस देन ऑन 31 December 2016 व्हाट वुड बी द हर टोटल सेविंग। राइट, सानिकाज सेविंग इज ऑन फर्स्ट डे सेकंड डे थर्ड डे ऑफ ईयर 2016 इज ₹10 ₹11 ₹12 एंड सो ऑन। नाउ दिस दैट इज हर सेविंग फॉर्म एन ए पी। तिची जी सेविंग है ती का करते ए पी फॉर्म करते म्हणजे काय 10, 11 एक एक का फरक है डिफरन्स कि एक एक का हि का ए पी है इन विच ए इज इक्वल टू 10 डी इज इक्वल टू 11 - 10 दैट इज 1 डी इज इक्वल टू 1। राइट, नाउ 2016 इज ए लीप ईयर and therefore it has 366 days and therefore n is equal to 366. To find s 366, find karcha apala s 366. Right, so we have s n is equal to kai n by 2 2a plus n minus 1 d. Put n is equal to 366, a is equal to 10, d is equal to 1 and therefore 366 by 2 into 10 अगेन 366 - 1 × 1 एन इज इक्वल टू का अपल 366 सो दिस इज 183 20 365। राइट, सो 183 दिस इज 8385। सो इफ वी टेक प्रोडक्ट ऑफ दिस 385 × 183 3 5 = 15 1 carry 3 8 = 24 25 2 carry 3 3 = 9 9 2 11 8 5 = 40 4 carry 8 8 = 64 64 and 4 68 6 carry 8 3 = 24 24 and 6 30
नाउ 5, 8, 3. सो व्हाट डू गेट? 5, 8 + 5, 13, 13 + 1, 14, 1 कैरी, 9, 10, 1 कैरी, 70,000. This is therefore she saved rupees 70,000 for in year 2016. Okay. Now question number 2 is a man borrows rupees 8,000 and agrees to repay with total interest of rupees 1,360 in 12 monthly installments. Number काय बघा इथे लक्षात आहे, नंबर्स महत्त्वाचे. 12 monthly installments, each installment being less than preceding by rupees 40, right? Find the amount of the first and last installment, right? अथवा इथे काय total amount to repay man is किती principal 8,000 again interest 1,360 therefore 9,360 rupees. Now each installment, pratyek installment kai is less than by rupees 40 to preceding one, therefore the installments are in AP. कसं येईल प्रत्येक इन्स्टॉलमेंट कशी रुपीज 40 ने कशी लेस द्या नाही, म्हणजेच कसं आहे की वन फर्स्ट इन्स्टॉलमेंट 1,000 असेल तर सेकंड काय 9,060 अगेन 9,020 या टाईपमध्ये, म्हणजे याचा अर्थ काय प्रत्येक इन्स्टॉलमेंट काय लेस दॅन 40, म्हणजे डी काय राहील -40. सो द इन्स्टॉलमेंट्स आर इन ए पी वेअर कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू काय -40, इजंट इट? लेट फर्स्ट टर्म फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू ए रुपीज, राईट? सो here SN is equal to SN किती 9,360 total amount to repay, right? Again N is equal to 12 number of installments to find काय काय फाईंड करायचं ए अँड दॅट इज टी वन अँड टी एन काय फाईंड करायचं आपलं टी वन अँड टी एन. सो फर्स्ट वे हॅव गिवन एस एन, हिअर वे हॅव गिवन एस एन. नाउ एस एन इज इक्वल टू एन बाय टू 2a + n - 1t. फक्त आपल्या वर्ड्समध्ये आपल्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि हे काय करायचं हे जे कोड्स आहे समजा आपले एस एन एन ए डी हे आपले व्यवस्थित आले पाहिजे, प्रॉपर आले पाहिजे, बरोबर? एस एन पुट एन इज इक्वल टू 12, एस एन इज इक्वल टू डी इज इक्वल टू -40. सो व्हाट डू गेट? SN 9,360
12 by 2, 2a, 12 minus 1 into minus 40. Kailmada 9360, 6, 11 into minus 40. So this 6 is here. 2a minus 4, 40. Right. So 6 ones are 6. What is remain? 6 ones are 6, 3 remain. 6 fives are 30, 3 remain. 6 6 are 36, 0. Ata ikade 440 is equal to 2a. So 2a is equal to 0, 4 plus 6, 10, 1 carry, 5 plus 5, 10, 2 carry, that is, sorry, 1 carry, 2000. Therefore, a is equal to 1000, isn't it? Also, to find T12, last installment, Tn is equal to a plus n minus 1 d, put n is equal to 12, a is equal to 1000, d is equal to minus 40. Therefore, T12 1000 plus 12 minus 1 1000. 1, 11 into 1000 minus 450, that is 560. Therefore, first installment rupees 1000, last installment rupees 560. Okay. Now, question number 3. Sachin invested in a national savings certificate scheme. In the first year, he invested rupees 5000. In the second year, rupees 7000. In the third year, rupees 9000. And so on. Find the total amount that he invested in 12 years. आता इथे काय करायचं आपल्याला बघा, टोटल अमाऊंट म्हणजे आपल्याला एस 12 काढायचं आता बघा, के एस एन केव्हा काढायचं आणि टी एन केव्हा काढायचं ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड 5000, सेकंड 7000, थर्ड 9000. बघा फायनाईट डिफरन्स आहे, बघा म्हणजे 5 plus 2 7, 7 plus 2 9. हिअर वी राईट, वी स्टार्ट फ्रॉम द सेविंग ऑफ सचिन per year is rupees 5000, rupees 7000, rupees 9000, right? This form an AP. Here A is equal to 5000, D is equal to, that is 2000, right? N is equal to 12, to find S12. काय फाइंड करायचं आपल्याला? S12. Now, Sn is equal to n by 2, put n is equal to 12, A is equal to, D is equal to 2000. Therefore, this is 12 by 2,
टू इंटू 5000 एन माइनस वन 12 माइनस वन डी इज 2000 सो 6 दिस इज 10000 11 इंटू 2000 22000 6 इंटू 10000 प्लस बाई इत्यादि मल्टीप्लिकेशन 32000 तो 32 इंटू 6 किती लागतं 32 इंटू 6 दॅट इज 6 टू जा 12 वन कॅरी 6 थ्री जा 89 वन 192 सो यस 12 इज इक्वल टू 1000 अँड देअरफोर टोटल सेविंग ऑफ सचिन इन 12 इयर्स इज रुपीज 1000 ओके नाउ नेक्स्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन इज देअर इज एन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स 27 रोज ऑफ सीट्स देअर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो 22 सीट्स इन सेकंड रो 24 सीट्स इन थर्ड रो अँड सो ऑन फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन 15th रो अगेन अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम एक सभागृहात आपल्याला काय दिलेलं आहे सीट्स दिलेले अथवा द नंबर ऑफ सीट्स इन फर्स्ट सेकंड थर्ड रो आर 20, 22, 24 रिस्पेक्टिव्ह राईट काय आता फरक काय दोघांमध्ये 20, 22, 22 डिफरन्स आहे देअरफोर हिअर ए इज इक्वल टू 20 डी इज इक्वल टू 22 मायनस 20 दॅट इज 2 प्रत्येक रोमध्ये कितीने वाढतं आहे 2 ने बरोबर आता इथे बघा काय काय करायचं आपल्याला एकूण टोटल एन किती 27 आहे आणि आपल्याला 15th रोमध्ये नाव दोन आपल्याला दोन गोष्ट पाहिजे फर्स्ट टू फाईंड टी 15 अँड यस 27 टोटल रोज टोटल आपलं टोटल सीट्स फाईंड करायचे किती एकूण रोज किती दिले आपल्याला 27 आणि आपल्याला काय आहे टी 15 म्हणजे नंबर ऑफ सीट्स जसं याच्यात फर्स्टमध्ये 20, 22 तसं 15th रोमध्ये किती सीट्स असतील हे काढायचे बरोबर नाव काय बा नेमकं इथे आपल्याला टी एन काढायचं आणि याच्यात काय काढायचं एस एन राईट टोटल सीट्स काढायचे म्हणजे एस एन काढायचं 27 रोज आहे नाव टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन डी देअरफोर पुट एन इज इक्वल टू 15 A is equal to 20, D is equal to 2, and therefore A 20, into 2, so 20 plus 28, that is 15 is equal to 48 therefore there are 48 seats in 15th row
Now Sn is equal to n by 2 n minus 1 d. Put kiti find karta here n is equal to 27, a is equal to 20, d is equal to 2. Therefore n is 27 minus 1 into 2, 40, 27 minus 1, 26, 52, So 46 into 27, 7 6 are 42, 4 carry, 7 4 are 28, 32, this is 92, 2, 4, right? So therefore total seats is equal to 1242. Now see here, question number 5. Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. Kargil madle temperature je te Monday pasun Saturday paryant record kele. All recording were in AP. The sum of temperatures of Monday and Saturday. Kay dile sum of temperature of Monday and Saturday. Sum of temperature of Monday and Saturday was 5 degree more than sum of temperatures of Tuesday and Saturday. If temperature was काय केलेले की sum of temperature of याच्यापेक्षा काय जास्तच आहे. If temperature of Wednesday was minus 30 degree Celsius, then find the temperature on the other 5 days. आता बघा इथं काय केलं, चला आपण कारगिलला घेऊन जातो. तुम्हाला कारगिलचं टेम्परेचर दिलेलं आहे कुठून, मंडे टू सॅटरडे. मग आता बघा द टेम्परेचर ऑफ कारगिल्स फ्रॉम मंडे टू सॅटरडे इज इन एपी. मग काय लेट द डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर इन सक्सेसिव डेज, दोन दिवसांमधलं जे टेम्परेचरचा डिफरन्स आहे तो काय घेऊ आपण, डी डिग्री, राईट. आता द गिवन इन्फॉर्मेशन टॅब्युलेटेड आहे. आपल्याला काय दिलं, वेनसडेचं टेम्परेचर दिलं आहे मायनस 30, राईट. मग काय आता वेनसडेचं मायनस 30 याचा अर्थ त्याच्या प्रिव्हियस कारील मायनस 30 मायनस डी, आणि इकडे मायनस 30 मायनस 2D, इकडे मायनस 30 प्लस डी, मायनस 30 प्लस 2D आणि मायनस 30 प्लस 3D, राईट. हे झालं टेम्परेचर पर डे. पण आता आपल्याला काय फाईंड आउट करायचं आहे, जस्ट आपल्याला कंडिशन्स पाहू आपण काय काय दिलेलं आहे. By given condition, the sum of temperature of Monday and Saturday minus 30 minus 2D plus minus 30 plus 3D, isn't it? हे काय दिलंय, द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे आणि हे कोणाचं, सॅटरडे. त्याच्यानंतर बघा वाज 5 degree मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. ट्यूजडेचं काय आपलं, तो मायनस 30 मायनस डी, ट्यूजडे अँड सॅटरडे. सॅटरडे किती दिलं आहे, मायनस 30 प्लस 3D, आणि हे कितीने जास्त मिळतो, प्लस 5. दिस टेम्परेचर इज मोर दॅन
5 आणि आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द एक कंडिशन दिलेली आहे ट्यूजडे अँड सॅटरडे, इफ द टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30 दिलेलं होतं आपल्याला, फाइंड द टेम्परेचर ऑफ अदर डेज. हो आपण आता हे आपला मॅथमॅटिकल फॉर्म आला आपला, जो काय लागतं बा, -30 -2D -30 +3D -30 -D (again -30 +3D+5) isn't it? काय होईल, -30 -30 -60 -2D+3D (D only) हेअर -30 -30 -60 (again 3D 3D - D) हे काय होईल, -2D+5 isn't it? सो वॉट वेट -60 + D हे इकडे त्यांना काय +60 -2D (5) किंवा हे इकडे घ्या असं करू आपण D -2D राईट, -60 तिकडे जाताना काय होईल +60 -60 +5 सो 60 गेट कॅन्सल, -D (5) अँड देअरफोर D (-5) हेन्स द टेम्परेचर ऑफ दोज डेज आर दॅट डेज आर किती किती येईल, -30 - 2D (-30 - 2D) दॅट इज -30 - 2D मीन्स -5 -30 + 10 दॅट इज -20 degree राईट, दिस -20 degree अगेन दिस इज -30 - 25 degree -20 - 30 - D होतं ना, -30 - -5 -30 + 5 -25 दिस इज -30 नाव -30 + D (D)-(-35) दिस इज -35 - 40 degree अँड -45 degree ओके. नाव लास्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 6, ऑन द वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज ऑन ए लँड विच इज ट्रँग्युलर इन शेप, कोणत्या शेपमध्ये, ट्रँग्युलर शेपमध्ये या पॉईंटमध्ये, ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो देअर इज वन ट्री, फर्स्ट रोमध्ये वन, सेकंड इन सेकंड टू, इन इन द सेकंड रो देअर आर टू ट्रीज, इन थर्ड रो देअर आर थ्री ट्रीज अँड सो ऑन, फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रोज. काय करायचं आपल्याला, 25 रोजमध्ये असे त्याच्यात फोर्थ किती एकूण 25 रोजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ ट्रीज फाईंड करायचं आहे. पहा, द ट्री आर प्लांटेड इन फर्स्ट सेकंड थर्ड अँड सो ऑन रोज ॲज कसेल, वन
2, 3, right? This form an AP. Here, A is equal to 1, D also 1. Apply kiti find ka se? Total 25 rows. Now, N is equal to 25 to find S25, right? Athava we have Sn is equal to N by 2 N is equal to 25, A is equal to 1, D also 1. Therefore, S25 2 into 1, D also 1, isn't it? Okay, then. Two plus 24 into 1. So 25 by 2. This is 24. So 25 by 2, 26. So what do you get? 25 into 13. 13 5s are 65. 6 carry. 13 2s are 26. And this 6, 32. And therefore, total trees are planted where planted is equal to 325. Okay.